तर नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा करणाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिली चपराक. रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांना जनतेने 5 वर्षासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे त्यांनीही सकारात्मक कामाला सुरुवात केली. मात्र त्यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा करणाऱ्यांना पालकमंत्र्यांनी चांगलीच चपराक दिली आहे. रत्नागिरीचे प्रथम नागरिक राहुल पंडित यांनी आपल्या चांगल्या कामाची सुरुवात केल्यानंतर पक्षातील अनेकांनी त्यांना चांगले काम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. शहरवासींनी 5 वर्षासाठी निवडून दिल्यानंतर शहरवासी निर्धास्त होते, मात्र काहींनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी सोशल मीडियावरून पसरवायला सुरुवात केली. मात्र न डगमगता त्यांनी विकास कामे सुरूच ठेवली. रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर रत्नागिरीत आले असता बेस्ट टीव्हीने याबाबत छेडले असता नगराध्यक्ष राहुल पंडित यांचं काम समाधानकारक आहे, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे. राहुल पंडितांच्या बाबतीमध्ये नगराध्यक्ष ते रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत, रत्नागिरीचे आहेत, आणि त्यांनी मी पाहतोय की एखादी पॉझिटिव्ह गोष्ट एखादी गोष्ट कन्स्ट्रक्टिव्ह करायची असेल तर त्याचा फॉलोअप कसा घ्यावा ते त्यांना खरोखरच चांगलं ज्ञात आहे. एक मृदुभाषी लोकांपर्यंत पोहोचणारा लोकांच्या उपयोगाचा ऐणारा एक मनुष्य आपण दिलेला आहे. माननीय शिवसेना उद्धव साहेबांनी त्यांना मान्यता दिली, इथल्या आमच्या सर्व पक्षाच्या लोकांनी देखील त्याच्यावरती काय केलंय, आणि समाधानकारक काम असताना काही जर चेंज करायचं असेल तर पक्षप्रमुख तो निर्णय घेऊ शकतील. माझा आणि पक्षप्रमुखांना आम्ही देखील जर विचारणार आलं आम्हाला तर सांगू की चांगलं काम करतोय वगैरे, तर त्या गोष्टी ज्या मला ज्या म्हणायच्या सांगायच्या असतील तर नक्कीच सांगेल, पण एक चांगली व्यक्ती काम करते. नगराध्यक्ष राहुल पंडित चांगलं काम करीत आहेत, त्यामुळे शहरवासियांना विकासाची उत्कंठा आहे, राजीनाम्याची नाही असं जनतेतून बोललं जात आहे.